शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे तसंच अपक्ष आमदार जवळपास दहा ते पंधरा दिवसानंतर आपापल्या मतदारसंघात परतलेत याचमध्ये शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा देखील समावेश होता आपल्यासोबत स्वतः राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब काय सांगाल खरं तर पहिल्या दिवशी काही आमदार गेले त्यानंतर तुम्ही इथंच होता पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही सुरतकडे निघून गेलात काय नेमकी परिस्थिती होती काय आहे सांगाल असं एकंदरीत जी परिस्थिती घडली त्या परिस्थितीप्रमाणे ती झालं ज्या त्यावेळेची परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये जे करणं आवश्यक होतं एक अपक्ष उमेदवार म्हणून आणि लोकांनी अडीच वर्षापूर्वी मी दिलेला जो शब्द आहे तो पाळण्यासाठी जे करणं आवश्यक होतं त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला पण बंडखोरी करताना तर आमदारांचा असा एक सूर होता की निधीच्या बाबतीत तक्रार होती तुमचा नेमका काय या सगळ्यामध्ये अनुभव होता निधी एकंदरीत निधीबाबतीत बऱ्याचशाच आमदारांच्या निधीबाबतीतल्या तक्रारी होत्या पण एकंदरीत जो संपर्क जो पाहिजे एकमेकाच्यामध्ये समन्वय ज्या पद्धतीनं पाहिजे एकमेकाच्यामधला डायलॉग जो पाहिजे तो त्याची कुठंतरी सुद्धा अभाव त्यातनं निर्माण होऊन ही परिस्थिती घडली असं एकंदरीत सगळी परिस्थिती दिसते खर तर तुम्ही अपक्ष आमदार आहात तर देखील शिवसेनेनं आपल्या त्यांच्या कोट्यातून तुम्हाला आरोग्य राज्यमंत्रीपद दिलेलं होतं तरी देखील ही नाराजी का ना, मी सगळ्यात अगोदर पाठिंबा ही शिवसेनेचं सरकार येणार का नाही येणार हा प्रश्न नंतरचा होता पण सरकार येणार का नाही येणार ही परिस्थिती असताना सुद्धा सगळ्यात पहिला अगोदर पाठिंबा देणारा शिवसेनेला मी होतो कारण एकंदरीत विकासाच्या दृष्टीनं कामं व्हावीत ह्या दृष्टीनं आम्ही सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा एकत्रितपणाने मेळावा घेतला आणि तालुक्यातल्या बाबा विचार झाला की आपण शिवसेनेबरोबर राहावा त्यामुळं काहीतरी विकासाला आपल्याला चालना मिळेल तालुक्यातल्या गेली पंचवीस तीस वर्षामध्ये काही फारसा ज्या पद्धतीनं तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं त्याला गती द्यायची असेल तर शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती त्याप्रमाणे आपण शिवसेनेला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला पण त्यावेळा शिवसेनेचं सरकार सत्तेवर येईल का नाही ज्यावेळा आपण पाठिंबा दिला त्याच्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार बहात्तर तासाचं सरकार सुद्धा त्याच्यानंतर आलं तरी सुद्धा आपण शिवसेनेची साथ त्यावेळा सोडली नाही एकूणच ज्यावेळेस सुरत गुवाहाटी त्यानंतर गोवा असा प्रवास तुमचा ह्या दहा पंधरा दिवसात राहिला या काळामध्ये हे बंड यशस्वी होईल की नाही याची खात्री नव्हती या काळामध्ये नेमकं का एकनाथ शिंदे यांनी कसा तुम्हाला आत्मविश्वास दिला किंवा कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी एकूणच ठरलेली एकदा एका माणसावर ज्यावेळा विश्वास ठेवायचा आपण जर ठरवलं तर ते यशस्वी होईल का अयशस्वी होईल ह्याची चिंता करायची नसते आणि मुळात आपलं खानदानी जे आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे तेच मुळात बंडखोर वृत्तीचं आपलं मॅन्युफॅक्चरिंग रक्त असल्यामुळं आपण तिची कधी चिंता करत नाही परिणामाची चिंता कधी करत नाही आपण तर तर ह्या सगळ्या अचानक घडलेल्या प्रकारामुळे कार्यकर्ते देखील कुठेतरी संभ्रमावस्थेमध्ये दे होते काल तुम्ही आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भेटण्यासाठी आले आ, कशा पद्धतीनं नेमकं त्यांच्याशी डायलॉग केला काय नाही एकंदरीत सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करूनच आपण हा निर्णय घेतलेला होता आणि त्याचाच परिणाम आपल्याला बघायला मिळाला असेल की चार दिवसापूर्वी ज्यावेळा काही लोकांनी अपक्ष आमदाराच्या दारात येण्याची काही गरज नव्हती अपक्षाने उलट आपण बाहेरनं आपण पाठिंबा आपण सपोर्ट दिलेला होता तरीसुद्धा काही लोकांनी वेगळ्या पद्धतीनं राजकारण करण्याचा काही प्रयत्न केला पण मी इथं हजर नसताना मी एकालाही न फोन करता जवळपास पाच ते सहा हजार कार्यकर्ते ज्यावेळेला एकत्रितपणानं एकत्रित कोणालाही फोन न करता एकत्रितपणानं गोळा करतात ह्याच्या अर्थ कार्यकर्त्यांना एकंदरीत विकासाकडे जायची कार्यकर्त्यांची मानसिकता आहे तुमच्या मतदारसंघामध्येच तो शिवसेनेचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांमधला राडा झालेला पाहायला मिळाला एकूणच शिवसेनेचा अजूनही रोष दिसतोय नाही इलाज आहे आपण दुसरीकडे आपल्या ज्या काय कशामुळे आप ही परिस्थिती निर्माण झाली ह्याचा कुठंतरी अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीनं किमान निदान भविष्यात तरी अशा परत त्याच त्यास घटना घडून येत ह्यासाठी आपण ज्याने त्याने प्रत्येकानं आत्मपरीक्षण करून प्रयत्न करणं गरजेचं आहे भविष्यात त्याचा जे पाठीमागच्या झालेल्या घटनाचा सगळा अभ्यास करून धडा घेऊन त्या पद्धतीनं पुढं भविष्यातली वाटचाल व्यवस्थित आपली ठेवणं ही प्रत्येकाची गरज आहे आता ज्याचे त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे आत्ता तुमची नेमकी पुढची वाटचाल कशी असणार आहे मंत्रिपदाबाबत काही चर्चा झाल्या आहेत का किंवा काय आपण कुठलाही स्वार्थ न ठेवता आपण एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीमागं राहण्याची भूमिका घेतली आणि ज्यावेळा मी पहिल्यांदा शिवसेनेला पाठिंबा दिला त्यावेळासुद्धा एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्फतच आपण एकनाथ शिंदेसाहेबांनी मला माझ्या माझ्याबरोबर चर्चा केली आणि त्यावेळा आपण पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला होता आणि त्याच पद्धतीनं आपण एकनाथ शिंदेसाहेबांच्यावर आपल्या नेत्यावर एकदा नेत्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर नेता जो करेल तो सही तर पहिला आपण कोणताही स्वार्थ न ठेवता आपण सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या मागे राहिलेलो आहोत आणि यापुढे देखील आपली तीच भूमिका असेल अशा पद्धतीचा विश्वास राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला आहे वीरजन सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर